आज अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे. मंत्रालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण आज आपण केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं समाजामध्ये सुधारणा करणं, महिलांच्या शिक्षणाकरता एक प्रकारची क्रांती आणणं, याकरता जे योगदान महात्मा फुलेंनी दिलं आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलं आहे हे अतुलनीय आहे. कदाचित त्यांनी संघर्ष केला नसता तर हे अधिकार महिलांना आणि वंचितांना मिळाले नसते. आणि म्हणून मंत्रालय जे एक प्रकारे सत्तेचं सर्वोच्च स्थान आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ किंवा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्र आहेत, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचंही तैलचित्र असलं पाहिजे, एक अत्यंत चांगली कल्पना होती. आणि आमचं नवीन सरकार आल्यानंतर त्याला आम्ही गती दिली. आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी त्याला गती दिली आणि आज त्याचं अनावरण झालेलं आहे. ही अतिशय समाधानाची बाब. सर, कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत, महाराष्ट्राचा जो सीमावाद आहे त्या संदर्भात तिथे विजय तज्ञांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणत्या प्रकारे केल्या जात आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आपले जे वकील आहेत ते वकीलही त्या ठिकाणी होते आणि आपण देखील कोऑर्डिनेशन ठेवून आहोत. मला असं वाटतं की हा प्रश्न न्यायालयाच्या अखत्यारीत आहे, न्यायालय त्याच्यावर निर्णय देणार आहे, त्यामुळे त्याच्यावर वाद उपस्थित करणं हे दोन्ही राज्यांकरता योग्य नाहीये. त्याही राज्यांनी आणि आपणही दोघांनीही न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. कृषी पंपाचा तुम्ही जे म्हणाला होता की माफ करू, आता त्याच्यावर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी मांडल्या त्यावर. पहिली गोष्ट, वीज बिल माफ मी कधीच करू म्हटलं नाही. मी ज्या वेळेस कोविड होता त्या कोविड काळामध्ये मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं जे वीज बिल त्या ठिकाणी स्थगित केलं होतं आणि माफ केलं होतं ते पॅटर्न कोविड करता आणा म्हणून सांगितलं. पण तेव्हाचं सरकार उद्धव ठाकरेजींच्या आणि एमबीएचं इतकं निर्दयी होतं की एका नव्या पैशाची सूट कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही, यांना बोलायचा अधिकारच नाहीये. यांनी इतकं शेतकऱ्याला त्या काळामध्ये नागवलंय आणि ज्या प्रकारे यांनी त्या काळात कनेक्शन कट केले आहेत त्यामुळे हे कुठल्या तोंडाने बोलतायत. आम्ही जे बोलतो ते करतो. मी तात्काळ सांगितलं की आता रबीचा सीझन चाललेला आहे, कोणीही या ठिकाणी कनेक्शन तोडू नये आणि नुसतं तोंडाने बोलू नये. पहिल्यांदा असं कधी पत्रक निघत नाही, पहिल्यांदा कंपनीने स्पष्टपणे पत्रक काढून आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की एक बिल चालू बिल घ्यायचं, कोणी थकबाकी मागायची नाही आणि कोणाचंही कनेक्शन कापायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे बोलणारे आहेत यांनी जनाची ठेवली पाहिजे आणि मनाची ठेवली पाहिजे. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस उस्मानाबादची केस खूप गाजली होती, सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला होता, मग आज उद्धव ठाकरे यांच्या पद्धतीने बोलले. मला तर आश्चर्य वाटतं की हे सत्तेत नसतात तर विमा कंपनीवर मोर्चा काढता तिथल्या काचा पोहत, सत्तेत येतात तर विमा कंपनीला सगळ्यात जास्त फायदा पोहोचवतात. आज आपण जर हिशोब काढला तर सर्वात जास्त फायदा विमा कंपनीला एमबीएच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळाला आहे. एक वर्ष तर असं आहे की ज्या एका वर्षी 2500 कोटी रुपये विमा कंपन्यांना आपण देऊन टाकले, आपल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही. आणि त्याचं कारण एवढं होतं की यांची यंत्रणाच काम करत नव्हतं. त्यामुळे खरं तर सत्तेबाहेर वेगळं, सत्तेत वेगळं, आता हे एक्सपोज आहे. यापूर्वी काय होतं, हे मोठ्या मोठ्या भाषणं करायचे आणि बोलायचे, किंवा सत्तेत नव्हते किंवा स्वतः मुख्यमंत्री नव्हते किंवा स्वतः मंत्री नव्हते, त्यामुळे कोणी विचारायचं नाही. आता 2.5 वर्ष यांना विचारलं जात आहे, अरे बाबा तुम्ही होतात ना, काय केलं दाखवा. पण मला आश्चर्य वाटतं की यालाही एक वेगळीच हिंमत लागते, स्वतः काही करायचं नाही आणि सत्तेत न गेल्याबरोबर परत प्रश्न विचारायचे, याला एक वेगळी हिंमत लागते. राष्ट्रपती महाराजांच्या विषयावर बोलली जाते
छत्रपती शिवाजीराजांचा अवमान होतोय, राजकारणाची हात बोलली जाते आणि या काळात मला असं वाटतं त्याच्यावर मी परवाच बोललेलो. उदयनराजे एक गोष्ट पुन्हा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत आहेत, ते आदर्श आहेत, त्या संदर्भात कुठलाही वाद होऊ शकत नाही. आणि त्या संदर्भात काही लोक जे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात तेही योग्य नाही आहे. महाराजांचा सन्मान कोणी कमी करू शकत नाही ते अतिशय स्पष्टपणे सांगतात. राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की सर्व राजकीय पक्षांनी महापुरुषांचा आदर बाळगला पाहिजे आणि इतिहास उघडून काढून त्याचं गुणागरण एखाद्या महापुरुषाला बदनाम केला पाहिजे. तुमचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया? माझी राज ठाकरे काय बोलले मी ऐकलं नाही. माझी प्रतिक्रिया त्यांच्या बोलण्यावर नाही, माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरता किंवा देश घडवण्याकरता काम केलं आहे अशा कोणाही बद्दल कोणी खालच्या स्तराचं बोलू शकतो.